राज्यातील अनेक भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा, तर दोन दिवसानंतर पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ, 7 धरणांमध्ये मिळून 97% पाणीसाठा. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती, लघु प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नुकसान. मराठवाड्यातील मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली, धाराशिव बीड लातूर जिल्ह्याला मोठा दिलासा. बोदवड तालुक्यातील नागरदास तलाव 8 वर्षानंतर पूर्ण क्षमतेनं भरला, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. कोकणात पर्ससीन नेट मासेमारीला अखेर सुरुवात, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत मच्छीमारांकडून नव्या हंगामाची सुरुवात. आरटीईच्या 31,000 अधिक जागा रिक्त, प्रवेशासाठी आणखीन एक संधी मिळण्याची शक्यता. अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदाही रखडली, चौथ्या विशेष प्रवेश फेरीनंतरही विद्यार्थी प्रवेशाविना आणि दुसरीकडे लाखो रिक्त जागा अशी परिस्थिती. कोकण रेल्वेत नोकरीची संधी, असिस्टंट लोको पायलटसह विविध पदांवर भरती, 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख. सायना नेहवालची गंभीर आजाराशी झुंज, अचानक निवृत्ती घोषित करण्याची शक्यता.